त्या कर्मचाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेचा प्रश्न निश्चितच निर्माण झालेला होता. परंतु बीड येथील जे समाजसेवक आहेत, त्यांचे मुक्त पत्रकार आहेत, संदीप डांगे आहेत, दिनपट्टी याचे मार्गदर्शक लोकं आहेत. या ठिकाणी आपण पाहत आहात की 25 ते 30 समाजसेवक हे गेल्या 2 दिवसापासून वार्डातील अंतर्गत स्वच्छता तसेच परिसरातील स्वच्छता करून घेऊन आम्हाला खूप मोठा मोलाचं त्यांचं सहकार्य लाभत आहे. म्हणजे आमचे चतुर्दशरी कर्मचारी जरी संपावर असले तरी स्वच्छतेचं संपूर्ण जो रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती सर्व या समाजसेवकांनी घेतल्यामुळं बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात रुग्णांना सेवा देणं आपल्याला सोयीस्कर होत आहे. आरोग्य सेवा सुरळीत चालण्यासाठी कशा पद्धतीने काम चालू नाही काम आता सध्या जे आहे ते सर्व कॉन्ट्रॅक्च्युअल स्टाफ आहे, NHMचा स्टाफ आहे, बंधपत्रित जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्यावरती सगळं चालू आहे. आणि आम्ही आजपासून शासनाच्या सूचनेप्रमाणे रुजुंदारी तत्वावर स्टाफ नर्सेस वर्ग 4 कर्मचाऱ्यांची भरती करण्याचं ठरवलेलं आहे. त्याची मान्यता माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडून घेतली जाईल. किंवा जे रिक्त पदं आहेत किंवा जे संपावर आहेत त्याच्या अगेन्स्ट कॉन्ट्रॅक्च्युअल स्टाफ भरण्याची आमचा मानस आहे. कर्मचारी अगोदर संपवून गेल्यामुळं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुरेश सांबळे सरांनी आणि पत्रकार यांनी आवाहन केलं होतं की आपण हे कंटिन्यू करूया. जनसामान्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. इथे गोरगरीब आणि सामान्य लोकांची सेवा घडते इथे. हे जर आरोग्य सेवा जर ठप्प झाली, विस्कळीत झाली तर आपल्या लोकांना धोका आहे. म्हणून ते संपवून येईपर्यंत आरोग्य सेवा पूर्वत जशाच तशी चालावी या उद्देशाने इन्फंटी इंडिया आणि आमच्या सर्व कर्मचारी आमचा स्टाफ आणि आम्ही सर्वजण या मोहिमेत सहभागी आहोत. स्वच्छता करणे हे फार महत्त्वाचे आहे आणि प्रिव्हेंटेटिव्ह वर्क आहे. रोग नंतर होतो पण अस्वच्छतेमुळे रोग होतो आहे तो होऊ नये. म्हणून आम्ही नातेवाईकांच्याही सर्व म्हणजे पेशंटच्या नातेवाईकांनाही आवाहन करतो की तुम्ही रॅपर प्लास्टिक बाटल्या कागदाचे सगळं घेऊन येऊ नका आणि स्वच्छतेला या मोहिमेला आम्हाला सहकार्य करा. आणि तोपर्यंत रोज करणार आहोत जोपर्यंत संपव मिटत नाही. शासकीय स्तरावर त्यांचा काय होईल ते होऊ द्या, परंतु आम्ही इथली आरोग्यसेवा विस्कळीत होऊ देणार आहे. आम्ही असं सर्व सेवावरतून ठरवलेलं आहे.